त्यांना वर्ल्ड बेस्ट टीचर या अवॉर्डने गौरवण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये असं काही वळण मिळालं की प्रख्यात संवादतज्ञ सचिन राणे यांच्यासोबत विवाह संपन्न झाला आणि प्रीती मोरे आता प्रीती राणे झाले. प्रोफेसर प्रीती राणे यांना धनशास्त्राबरोबर मानसशास्त्राची जोड मिळाली आणि त्या आर एस कन्सल्टन्सीच्या संस्थापिका झाल्या. त्यानंतर संमोहन शास्त्राच्या कार्यशाळा संमोहन उपचार क्लिनिकच्या माध्यमातून लाखो लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि करतही आहे. तसेच त्या NLP म्हणजेच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग ट्रेनरही आहे. तसेच त्या मागील 13 वर्षापासून अंबिका योग कुटीर संस्थेअंतर्गत योगाभ्यास शिकवित आहे आणि त्यांनी बऱ्याच शारीरिक व मानसिक व्याधी असलेल्या लोकांना व्याधीमुक्तही केलेला आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या आर्थिक व्यवस्थापन विषयामध्ये पदवीधर आहेतच, शिवाय त्या फायनान्शियल ॲडवायझर आणि शेअर मार्केट ट्रेनरही आहेत. आज तगायत लाखो लोकांनी त्यांच्याकडून नॉलेज घेऊन स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतलेली आहे. याची आज जी 24 तास TV9 मराठी, 7 TV, ABP माझा अशा विविध TV चॅनल्सनी दखल घेतली आहे आणि लाखो लोकांपर्यंत त्यांचं शेअर मार्केटचं ज्ञान पोहोचलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे प्रोफेसर प्रीती राणे यांनी फार कमी वयातच स्मार्ट वर्क करून आपली इच्छित गोल्स पूर्ण केले आहे. लाखो लोकांसाठी त्या एक आदर्श आहेतच. त्यांचे एक ब्रीद वाक्य आहे, ते म्हणतात की वैशिष्ट्ये कधी सांगायची नसतात तर सांगणाऱ्या व्यक्तीने स्वतः ती पहिल्यांदा साकारून दाखवायची असतात. प्रवास जिंदगी माणसाच्या रुबाब पाहिजे. रडत पडत अडत जाव कधी घेऊनच राव दाखवून सांगण्यासारखं बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण वेळेचं बंधन आहे. सो आपला जास्त वेळ न घेता मगापासून तुम्ही ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहात, उत्कृष्ट संभाषण शैली हे त्यांचं खास वैशिष्ट्य. जोरदार काळ्याने आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करूया. आपल्या समोर येत आहेत प्रोफेसर प्रीती राणे. काहींनी मनात असाही विचार केलेला असतो सेमिनार मोफत आता जाऊन पाहायला काय हरकत आहे. बरोबर,